नमस्कार मित्रांनो, मुक्त शिक्षणामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे शिवराज जाधव आणि घेऊन आलो आपल्यासाठी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातल्या म्हणजे 18 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यानच्या साप्ताहिक चालू घडामोडी. तर चला सुरुवात करूया साप्ताहिक चालू घडामोडी. आपण सर्वात महत्त्वाची एक बातमी बघणार आहोत, कंपनी शाळेच्या संदर्भातलं एक विधेयक होतं. तर कॉर्पोरेट कंपन्या, ज्या कंपन्या खासगी कंपन्या असतात, तर त्या महाराष्ट्रामध्ये आता शाळा सुरू करू शकणार आहेत. त्या संदर्भातचं विधेयक विनोद तावडे साहेबांनी आपले जे शिक्षण मंत्री त्यांनी मांडलं होतं, महाराष्ट्र सरकारचे कंपनी शाळा धोरण, त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलं होतं खाजगी क्षेत्रातील कंपनीला इंग्रजी माध्यमाची शाळा चालवण्यासाठी सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आता येणार आहे. त्याबद्दल बराच खल चालला होता बरेच दिवस, तर ते आता विधेयक मांडले आहे. त्याचं नाव आहे महाराष्ट्र स्वयं अर्थसहित शाळा अधिनियम 2012. त्याचा सुधारणा म्हणजे ते अमेंडमेंट बिल आहे ॲक्च्युली. 2012 जे कायदा होता त्या कायद्यामध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहेत. आणि कंपनी कायदा 2013 म्हणजे कंपनी कायदा 1956 होता, 2013 त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आला. तर त्या 2013 सुधारित कायद्यानुसार कलम 8 जे आहे कंपनी कायद्याचं, त्यानुसार स्थापन करण्यात आलेली जी कंपनी असते ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असते. म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावरती ती चालू असते. तर त्या तत्वावरती या खाजगी कंपनींना चालू करण्यासाठी, शाळा चालू करण्यासाठी इंग्रजी माध्यमाची परवानगी मिळणार आहे आणि स्वयं अर्थसहित असणार आहे. म्हणजे त्यांना अनुदान वगैरे काही देणार नाही. त्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्या CSR जो आहे त्यांचा, तर त्या CSR मधून त्यासाठी ते फंड गोळा करणार आहेत आणि CSR च्या माध्यमातून ते शाळा चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या काही काही गोष्टी बघू. महापालिका तसेच अवर्ग नगरपालिका ज्या असतील त्या क्षेत्रामध्ये ज्या काही शाळा येतील तिथं 500 चौरस मीटर म्हणजे 500 स्क्वेअर मीटर आणि उर्वरित जो महाराष्ट्र आहे म्हणजे महानगरपालिका आणि अवर्ग नगरपालिका क्षेत्राला सोडून इतर जो महाराष्ट्र आहे तिथं 1 एकर जागा क्षेत्रफळाचा भूखंड इथं लागणार आहे. या शाळा चालू करण्यासाठी ही मिनिमम अट आहे. तसेच याच्याबद्दल खल चालू आहे, बऱ्याच जणांनी ते वाढवायला वगैरे सांगितलं आहे. पण सध्या तर आपण जे विधेयकामध्ये चर्चा केली आहे त्यानुसार आपण चर्चा इथं करणार आहोत, ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि श्रद्धा शाळा, अशा शाळा स्थापन करण्यासाठी फक्त नोंदणीकृत न्यास म्हणजे ट्रस्ट असतील किंवा नोंदणीकृत संस्था म्हणजे रजिस्टर्ड सोसायटीज ऑफ रजिस्टर्ड ट्रस्ट यांनाच फक्त अर्ज करता येतो. तर त्याच्यामध्ये आता थोडासा बदल करण्यात येणार आहे, यांना सुद्धा मान्यता दिलेली आहे. आणि असं म्हटलं जाते की कंपन्यांना एकदा जर याच्यामध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये जर कंपनी आल्या तर त्याच्या शुल्कवाढीवरती आणि याच्यावरती नियंत्रण ठेवता येणार नाही, नियमन ठेवता येणार नाही, रेग्युलेशन करता येणार नाही. तर शुल्क नियंत्रण कायदा जो आहे तर त्याची अंमलबजावणी सुद्धा व्यवस्थितरित्या करण्याची ग्वाही विनोद तावडे साहेबांनी दिलेली आहे. आपण याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर वसंतता पाटील 1980 दशकात ज्यावेळी त्यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी एक धोरण आणलं होतं, एक कायदासुद्धा त्यावेळी मांडण्यात आला होता. तर त्यावेळीसुद्धा याला प्रचंड विरोध झाला होता आणि हे धोरण चालणार नाही असं सांगितलं होतं. सुरुवातीला त्याचे तितके फायदे मिळाले नाहीत, पण आज आपण बघतोय की बऱ्याचशा ज्या संस्था आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटी असतील किंवा ह्या विना अनुदानित म्हणजे ज्यांना गव्हर्नमेंटकडून कोणतंही अनुदान मिळत नाही, त्या बऱ्यापैकी महाराष्ट्रात चालल्या आहेत आणि त्यांनी शिक्षणाचा प्रसार तळागाळापण करण्यातसुद्धा एक महत्त्वाची भूमिका मिळवली आहे. तर हे होतं कंपनी शाळा विधेयक. पुढे जाऊया आपण. दुसरी बातमी CRZ संदर्भातली होती. आता CRZ ची जी मर्यादा आहे म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन जे आहे, तर त्याची मर्यादा आधी 500 मीटर होती. म्हणजे CRZ मधले रूल्स 2011 साली म्हणजे 1993 साली सुरुवातीला ते जाहीर करण्यात आले होते केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून आणि 2011 मध्ये ते पुन्हा नवीन नियम त्याच्यामध्ये ॲड करण्यात आले. तर त्या 2011 नियमानुसार 500 मीटरपर्यंत कोणताही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट म्हणजे विकास किंवा त्या भागाचा किनारपट्टीपासून 500 मीटरच्या क्षेत्राचा विकास करता येत नव्हता. पण आता तो 500 मीटरहून 50 मीटर आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालय म्हणजे रामदास कदम जे साहेब आहेत त्यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे म्हणजे केंद्राचं जे पर्यावरण मंत्रालय त्यांच्याकडे हा प्रस्ताव मांडलेला आहे, त्यांच्याकडे तो प्रस्ताव पुढे केला आहे. केंद्राला 7 दिवसात प्रस्ताव देण्याचं त्यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार CRZ नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत आणि 500 मीटरहून 50 मीटर ती मर्यादा करण्याचं प्रस्तावित आहे. तर याचा परिणाम सगळ्यात महत्त्वाचा कुठं असणार आहे, तर आत्ता बघितलं आपण की CRZ मध्ये ॲक्च्युली CRZ 1, 2, 3, 4 जनरली मानले जातात आणि CRZ 5 जे आहे ते अंदमान निकोबार बेट किंवा लक्षद्वीप आणि इकडची जी बेट असतील त्यांना CRZ 5 असं म्हटलं जातं. CRZ 1 आता ह्याच्याबद्दल डिटेल का आपण सध्या ह्या लेक्चरमध्ये बघणार नाही आहोत, पण इथं थोडंसं समजण्यासाठी आपल्याला CRZ 1, CRZ 2 इथं दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा हाय टाईड लाईन आणि लो टाईड लाईन म्हणजे उच्च भरतीची पातळी आणि नीच जी ओहोटीची पातळी त्यांच्या दरम्यानचा प्रदेश हा CRZ 1 मध्ये येतो, CRZ 2 मध्ये त्याच्या पुढचा प्रदेश येतो. हे आपण इथं डिटेलमध्ये इतकं बघणार नाही आहोत, पण एवढं लक्षात ठेवा की CRZ मध्ये जे असतील 1, 2, 3, 4 CRZ मध्ये जे कोणी म्हणजे ज्या काही भाग येतील, जे काही तिथलं क्षेत्र येईल, तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली जात नाही, तो नो डेव्हलपमेंट झोन असा डिक्लेअर केला असतो शासनातर्फे. तर त्याच्यामुळं तिथले जे स्थानिक प्रशासन असतं, स्थानिक लोक जे राहणारे असतात,
तर स्थानिक लोकांना तिथं घर, त्यांची स्वतःची घरं पण त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी डेव्हलप केले आहेत आणि त्यानंतर नियम आले, त्यामुळे त्यांची जर रिन्युवेशन डागडुजी जर करायची असेल किंवा पर्यटनाचा विकास करायचा असेल किंवा नवीन बांधकाम जरी करायचं म्हटलं तर त्यांना ते करता येणं शक्य नाही, त्यामुळे ह्या नियमांमध्ये थोडासा बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि यानुसार आपण बघितलं की बांधकामावरती निर्बंध लावणाऱ्या निकषामध्ये बदल करण्यात येणार आहे. कोकण किनारपट्टी ही मर्यादा 500 मीटर वरून 50 मीटर करण्यात आलं आहे. आत्ता सध्या माहीम बे आहे तिथं ते 100 मीटरपर्यंत आहे, पण ते कोकण किनारपट्टी सरसकटपणे 50 मीटरपर्यंत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करता येणार नाही, त्या पुढचा भाग तुम्ही डेव्हलप करू शकता असं याच्यामध्ये प्रस्तावित आहे. पर्यटनास यामुळे वाव मिळणार, त्याचे फायदे आहेत. बांधकाम व्यवसायाला मोठ्या प्रमाणात जमीन खुली होणार आहे, फक्त त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी पुन्हा त्याला रेग्युलेशन नियमन करण्याची गरज आहे, हे पुन्हा आपण ध्यानात घेतलं पाहिजे. स्थानिक घरांना स्थानिक राहते जे लोक आहेत, कोळी असतील, मच्छीमार असतील, तिथले इतर लोक जे असतील त्यांना डागडुजी करण्यासाठी पण त्याच्यामध्ये सहाय्य होणार आहे. कर्नाटक आणि केरळ राज्य दोन राज्यांमध्ये CRZ ऑलरेडी मर्यादा 50 मीटर आहे आणि त्यानुसार आपण सुद्धा ती करण्याचा आता निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची 2011 साली आपण सांगितलं की अधिसूचना काढली होती, त्यानुसार मालवण आणि रत्नागिरीची किनारपट्टी अतिसंवेदनशील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ती आहे. समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटरच्या अंतर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. तर ही CRZ संदर्भातील बातमी होती. सर्वात महत्त्वाची बातमी आपल्याला इथं माहिती आहे, तितकी ॲक्च्युली महत्त्वाची नाही ती, पण पॉलिटिकली ती मोटिवेटेड जास्त बातमी म्हणतील किंवा पॉलिटिकल त्याचे इम्पॅक्ट्स जास्त बघायला मिळतील. 2G स्कॅम, 2G व्हर्डिक्ट आलेला आहे. विशेष न्यायाधीशांचा आपण बघू शकतो की यांचे सत्कार झालेले आहेत. सुब्रमण्यम सानी जरा पश्चाताप झाला आहे. प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल साहेबांची पण प्रतिक्रिया आपण बघतो आहोत. तर 2G स्पेक्ट्रमच्या संदर्भातला आपण बघू, अभूतपूर्व निकाल आहे हा. त्याच्यामध्ये CBIचं जे विशेष न्यायालय आहे त्याचे ओम प्रकाश सैनी, जे OP सैनी जे CBIचे विशेष न्यायाधीश होते, सुप्रीम कोर्टाने त्यांना अपॉइंट केलं होतं. तर त्यांनी हा निर्णय दिला आणि जे काही 19 जण याच्यामध्ये म्हणजे दोषी होते त्यांना ॲक्विटल दोषमुक्त केलेलं आहे त्यांना त्याच्यातून. आणि त्यांनी त्यातलं सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगितली की न्यायाचे काम जे आहे ते पब्लिक परसेप्शनवर चालत नाही, म्हणजे लोकांमध्ये जी काही भावना आहे त्याच्यावरती, लोकभावनेवरती, भावनेला इथं काही स्थान नाही. तर जे काय असेल त्याचे फॅक्ट्स असतील, सर्कमस्टन्सेस असतील, इव्हिडन्सेस असतील, त्याच्या बेसिसवरतीच हे काम चालते. आणि त्यानुसार त्यांनी गेले 7 वर्ष हे काम करण्याचा प्रयत्न केला. आणि 7 वर्षात असंही त्यांनी सांगितलं की मी सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथे थांबलो होतो, तरी इव्हिडन्स आणण्याचा CBI किंवा कुणीही इव्हिडन्स आणेल, कुणीही मला काहीतरी पुरावे सादर केले अशी अपेक्षा केली, पण पुरावे सादर केले नाही असं त्यांचं मत आहे. त्याच्यावरून थोडीशी टीका पण झालेली आहे. प्रशांत भूषण साहेब आणि इतरांनी त्यांच्यावर टीकाही केलेली आहे. पुढं बघूया काय होतं याच्यामध्ये. तर सर्व आरोपी पुराव्याभावी मुक्त झाले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर पुरावा नसल्यामुळे मुक्त झाले आहेत याचा अर्थ काय आहे, तर पुरावा नाहीत म्हणून मुक्त झाले याचा अर्थ असा नाही की 2G स्कॅम झाला नाही किंवा स्कॅम झाला नाही किंवा 2G व्यवहारामध्ये काही गैरव्यवहार झाला नाही असं म्हणता येत नाही. जसं की अरुषा हत्याकांडामध्ये पण झालेलं आहे की म्हणजे ते अरुषा हत्याकांड झाल्यानंतर त्यांचे आई वडील जे असतील राजेश आणि नुपूर तलवार यांना नुकतंच आपण बघितलं की त्यातून ॲक्विटलमध्ये त्यांना पण दोषमुक्त करण्यात आलं. याचा अर्थ असा नाही की अरुजीचं हत्याकांड झालंच नाही. तसं सलमान खानच्या बाबतीत पण म्हणता येईल, सलमान खान सुद्धा दोषमुक्त झाला, पण याचा अर्थ नाही की काळवीट किंवा ब्लॅकमेनचे शिकार झाले नाही असं नाही होत. तर हे सुद्धा न्यायालयानं याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त ज्याला जसा पाहिजे तसा हा निकालाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांकडून केला जातो. आणि यात त्यांनी सगळ्यात मोठा CBI आणि सरकारी यंत्रणा जे असेल त्यांच्या अपयशावरती बोट ठेवलं आहे. अधिकाऱ्यांनी पण साक्षी देण्यास टाळाटाळ केली, त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा बदल त्यांना अनुभवास मिळवला. त्याच्यावर सुद्धा पुरावे देण्यास सक्षम आहेत का काय, सक्षम नाहीत या असं त्यांचं एक मत आहे. अक्षम आहेत पुरावे देण्यास असंही सुद्धा त्याच्यामध्ये एक ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्या जवळपास 1400-1500 मानाची जजमेंट आहे, बरंच मोठं जजमेंट आहे. आणि याच्या सर्वात अजून एक सुप्रीम कोर्टानंसुद्धा 122 म्हणजे 2 फेब्रुवारी 2012 आसपास त्यांनी 122 लायसन्सेस जे या वेगवेगळ्या कंपन्यांना दिले होते, त्यातल्या बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन कंपन्या होत्या ज्यांचा 2G म्हणजे ज्यांचा दूरसंचार क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता अशांनासुद्धा ते परवाने दिले गेले होते. ते सर्व परवाने याच्यामध्ये रद्द करून सुप्रीम कोर्टानं पॉलिसीवरतीसुद्धा बोट ठेवलं होतं त्यावेळी इन्स्पेक्शन करून. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की 25 सप्टेंबरची डेडलाईन होती म्हणजे 2G च्या ऑप्शनसाठी, म्हणजे ॲक्च्युली ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे पहिला येईल तर पहिले आव पहिले पाव जी नीती होती, पहिल्यांदा आला तर पहिला तुम्हाला मिळेल, तर ती नीतीसुद्धा त्यांनी त्याच्यावरसुद्धा बोट ठेवलं आलं होतं. ऑप्शनच्या ऐवजी ती का घेतली हे. आणि 25 सप्टेंबरची म्हणजे 1 ऑक्टोबरची ॲक्च्युली डेडलाईन होती आली, ती 25 सप्टेंबर म्हणजे ती प्रीपोन करण्याचं कारण काय हे सुद्धा त्याच्यामध्ये कळालेलं नाही. ते आता बघू, पुढं बघूया की भविष्यात त्याच्यामध्ये सुद्धा काय बदल होतो किंवा त्या जजमेंटवरती अजून पुढं पुढं काय काय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात पुढं दिलं आहे. कोर्टात आता त्या जजमेंटला सुद्धा CBIने सांगितलं आहे आणि ED ने सुद्धा एन्फोर्समेंट डिरेक्टरने सुद्धा त्यांना जजमेंटला आव्हान देण्याचं सांगितलं आहे. आणि कंपन्यांच्या हातात म्हणजे जे आपण युनिटेक वायरलेस होते, ते स्वान टेलिकॉम होते, शाहिद बलवासाहेब होते, सगळ्यांना कंपन्यांच्या हातात आयतकोलीत मिळालं आहे. व्हिडिओ कॉलने नुकता
आपण कळालं की व्हिडिओकॉन सुद्धा याच्यामध्ये आता न्यायालयात जाऊन नुकसान भरपाई 5 ते 10 हजार कोटीची मागणार आहे. न्यायालयात त्यांनी सुद्धा नुकसानीचा दावा दाखल करण्याचं सांगितलेलं आहे की याच्यामुळे कंपनीच्या इमेजवरती सुद्धा परिणाम झाला आणि जे काही लायसन्स असेल त्याच्यामध्ये सुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात येते. आणि असं पण म्हटलं जातं की कॅगने ॲक्च्युली 1.76 कोटी 1.76 लाख कोटीचा घोटाळा म्हणला नव्हता तर 50 हजार कोटीपासून 1.76 लाख कोटीचा घोटाळा होय असं याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं. तर हा असं होते 2G चा निकाल. इतका काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप काही महत्त्वाचं असं नाही, त्या अनुषंगाने आपण जेव जितके महत्त्वाची गोष्टी होती ते बघितलेल्या आहेत. नेक्स्ट महत्त्वाची बातमी होती जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था निर्मिती करण्यासाठी शासनाने ही योजना जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये या योजनेनुसार पहिल्या 200 विद्यापीठात भारत नाही आहे तर त्या पहिल्या 200 जाऊ दे, पहिल्या 100 विद्यापीठात भारतातल्या संस्थांनी यावं यासाठी एक नरेंद्र मोदी शासनाने एक योजना जाहीर केली आहे. त्या योजनेनुसार जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था निर्मिती करण्यासाठी 100 स्थान पहिल्या 100 संस्थांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्या 100 स्थानामध्ये येण्यासाठी भारतातल्या ज्या काही भारतातल्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूटना म्हणजे आव्हान दिलं होतं त्यातल्या 100 संस्थांनी अर्ज केले याच्यामध्ये. आणि त्यातल्या 100 संस्थांमधून अर्ज केले त्या वेगवेगळ्या त्यांच्या कसोट्या असतील, वेगवेगळे त्यांचे पॅरामीटर्स असतील, त्यानुसार 20 संस्था निवडणार आहेत पुढील 5 वर्षासाठी. त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स म्हणजे सर्वात महत्त्वाच्या संस्था किंवा हाय लेवलच्या संस्था उच्च दर्जाच्या संस्था म्हणून त्यांना एक दर्जा दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये 10 सरकारी निमसरकारी संस्था असणार आहेत आणि 10 खाजगी संस्था असणार आहेत. या 10 सरकारी निमसरकारी ज्या संस्था आहेत त्यांना प्रत्येकी 1000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे टोटल 10 हजार कोटी रुपये त्यांना 5 वर्षासाठी दिले जाणार आहेत आणि संपूर्ण स्वायत्त दिले जाणार आहे. म्हणजे UGC जे आहे म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आहे त्यांचे बरेचसे नियम्स असतात म्हणजे रूल्स असतात, तर या नियमातून रूल्समधून त्यांना पूर्णपणे मुक्तता मिळणार आहे आणि त्यांचा कारभार प्रशासन असेल ते त्यांच्या पद्धतीनं चालवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. खाजगींना याला 1000 कोटी रुपये किंवा काहीही अनुदान मिळणार नाही पण त्यांना नियम आणि जंजाळातून UGCच्या मुक्तता होणार आहे. हे सुद्धा त्यांच्यासाठी थोडके नसेल. महत्त्वाची बातमी पुढची होती RCEP संदर्भातलं एक आर्टिकल आलं होतं. RCEP बद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. RCEP ला मराठीत आपण क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी म्हणजे रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप असं याला म्हणणार आहोत. इथं RCEPचं लोकेशन थोडंसं दाखवलं. RCEP म्हणजे टोटल 16 देश येतात, ते कोणकोणते आहेत ते आपण बघितले आहे. एशियामधले 10 देश आहेत ते म्हणजे म्यानमार, लाओस, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, ब्रुनेई, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स हे 10 देश आणि प्लस त्यांचे 3 डायलॉग्स पार्टनर महत्त्वाचे आहेत. ट्रेड पार्टनर आहेत चायना, साऊथ कोरिया, जपान हे 3 एशियन कंट्रीज आहेत त्या आणि दुसरे 3 आहेत ते इंडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. त्यामुळे एशियन +3+3 असं लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे RCEP. त्याच्यात अजून निगोशिएशन चालू आहे त्यांनी भारत त्या निगोशिएशनमध्ये त्या तडजोडींमध्ये कुठे ना कुठे जर पाठिंबा पडतो असं वाटते आपल्याला. त्यानुसार असं म्हणणं आहे की एशियन देशांच्या 90% ज्या वस्तू आहेत त्यांना मुक्त प्रवेश म्हणजे त्यांना फ्री ॲक्सेस द्या भारताच्या इकॉनॉमीचा, भारताच्या मार्केटचा. त्या वस्तूंचा त्या पण भारताचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही वस्तूंचा त्यांना फ्री ॲक्सेस देण्यासाठी तयार आहोत एशियन कंट्री आहेत. पण भारताच्या ज्या सेवा क्षेत्रात भारताग्रणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर सेवा क्षेत्राला एशियन आणि इतर देशामध्ये तुम्ही मुक्त ॲक्सेस असं भारताचं सुद्धा मत आहे. पण त्याला फिलिपाईन्स असेल किंवा इतरही तितके डेव्हलपिंग देश नसतील तर त्यांनी त्याला थोडासा आक्षेप घेतला. त्यामुळे ते अजून इतक्या पुढच्या पातळीपर्यंत या RCEPच्या चर्चा अजून गेलेल्या नाहीत. भविष्यात बघू काय होणार आहे. भारताचं अजून एक याच्यामध्ये मत असं आहे की चायनाला त्या प्रमाणात तुम्ही म्हणजे मुक्त ॲक्सेस देऊ नका. चीनसाठी कोणतेही जास्त सुटी देऊ नका त्यासून, कारण त्याचा आधीच आपली चीनबरोबरचा जो व्यापार आहे तो म्हणजे ट्रेड डिफिसिट भारताची खूप आहे आणि ट्रेड डिफिसिट असल्यामुळे 40-50 बिलियन डॉलरच्या आसपास हे ट्रेड डिफिसिट आहे आणि ट्रेड डिफिसिट जास्त असल्यामुळे भारतालासुद्धा त्याच्या करंट अकाउंट डिफिसिट इतरसुद्धा पॅरामीटर्स जे असतील इकॉनॉमिकचे तर त्याच्यासुद्धा परिणाम होतो. त्यामुळे भारत त्यांना ॲक्सेस देण्यासाठी चायनाला तितक्या प्रमाणात तयार नाही आहे. आणि ह्याचं एक एक्झाम्पल दिलं जातं 2010 साली जे FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार भारत आणि आशियन देशामध्ये सुरू झाला. त्यावेळी सुरुवातीच्या काळात 4.8 बिलियन डॉलर इतकी व्यापार तूट पडली आणि 30 नंतर 17-15-16 बिलियन डॉलर पण गेले. हळूहळू ती कमी आली पण तरीसुद्धा त्याच्यामुळे भारताला सुद्धा तोटा झालेला आहे. तर असा ह्या RCEPबद्दल सध्या निकुसेशनबाबत एक आर्टिकल होतं. नेक्स्ट इज बांबू उत्पादन. बांबू उत्पादनाबाबत एक महत्त्वाची गोष्ट होती. असं नुकतं जाहीर करण्यात आलं की नॉन फॉरेस्ट एरिया म्हणजे बिगरवन क्षेत्र, बिगरवन भाग जे आहे तिथं बांबूला तोडण्यास परवानगी दिलेली आहे. अजूनसुद्धा वनांमधले बांबू तोडण्यासाठी परवानगी नाही आहे. तर ही परवानगी देण्यात येण्याचं कारण सांगितलं जातं, बांबूला एक ग्रीन गोल्ड असं म्हटलं जातं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, कारण ते खूप महत्त्वाचं कमर्शियल क्रॉप आहे. शेतकऱ्यांना बांबू उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाते. नॅशनल बांबू मिशनसुद्धा आपण बघितले की काही वर्षापूर्वी चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे उपयोग करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी एक प्रकारचं प्रोत्साहन दिलं जातं. त्याच्यामध्ये भारत सर्वात महत्त्वाचं बांबूच्या पिकांबद्दल एक सांगता येईल तर भारताचं दररोज CO2 उत्सर्जन जे आहे 1900 किलोग्रॅम पर वर्ष, म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रत्येक माणसाकडून 1900 किलोग्रॅम इतका CO2 वातावरणात भारताच्या माणसांकडून उत्सर्जन केला जातो. आणि प्रत्येक बांबूचं जे वृक्ष आहेत
तो 400 किलोग्रॅम हा प्रत्येक वर्षाला वातावरणात CO2 शोषून घेत असतो. त्यामुळे CO2 चं प्रमाण वातावरणात योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. त्यामुळे बांबू या दृष्टीनं ग्रीन हाऊसेस म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट रोखण्यापासून बांबू उगवल्यानंतर खूप त्याचे फायदे होणार आहेत. म्हणजे इकॉलॉजिकल कॅरेक्टर बांबूचं खूपच महत्त्वाचं आहे. त्याला उसा इतकंच पाणी लागते, पण त्याची ॲश जी आहे, त्याची राख जी आहे, ती फार कमी प्रमाणात तयार होते. त्यानंतर कपड्याच्या धाग्यात पण म्हणजे वीविंग आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बांबूचा आता हल्ली उपयोग वाढतो आहे. त्यानंतर त्याची म्हणजे पावसाचं वातावरण असलं किंवा उन्हाचं वातावरण असलं, त्याची तग धरण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा सुद्धा जास्त आहे. नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा उसाच्या ऐवजी बांबूला तुम्ही उत्पादन केल्यानंतर इन्सेंटिव्ह देण्याची मध्ये घोषणा केली गेली होती. तर या बांबू मिशनबाबत इथं आपण थोडासा चार्ट बघतोय. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट बांबू म्हणजे बांबूची सर्व म्हणजे एकात्मिक विकास करण्यासाठी बांबूचं काय काय करणार, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे बांबू इंडस्ट्रीमध्ये कुठं कुठं वापरता येऊ शकतो, त्यानंतर बांबूच्या इतर जातींवरती पण संशोधन करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला जाणार आहे. त्यानंतर प्लांटेशन डेव्हलपमेंट म्हणजे वन वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्या हँडीक्राफ्ट्स म्हणजे बांबूपासून वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघतो की हँडीक्राफ्ट जे आदिवासी लोक पण मोठ्या प्रमाणात करत असतात, म्हणजे गडचिरोलीच्या भागात असेल अरुणाचल प्रदेशमध्ये नॉर्थ ईस्टर्नला खूप प्रमाणात बांबू मिळतो. त्याचं मार्केटिंग आणि एक्सपोर्टसुद्धा बांबूचा खूप केला जातो. त्यानंतर ड्रिप इरिगेशनमध्ये सुद्धा बांबू किंवा जे आपण म्हणजे इरिगेशन पर्पजसाठी सुद्धा बांबूच्या झाडाचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. पेपर इंडस्ट्रीमध्ये आपण बघितलं की 20% बांबूचा उपयोग होतो. त्यानंतर स्कॅफोल्डिंग म्हणजे आपण म्हणूया की कोठार तयार करण्यासाठी सुद्धा बांबूचा उपयोग केला जातो. ह्या सोडून इलिगल एक्सपोर्ट म्यानमार आणि इथं बांगलादेशला वगैरे होतं, तर हे सुद्धा कमी करण्याचं आपल्या पुढं त्याच्यामध्ये आव्हान असणाऱ्या हँडीक्राफ्टमध्ये बांबूचा वापर केला जातो. त्यामुळे बांबू हा बऱ्याच प्रकारे उपलब्ध होत असल्यामुळे नॉन फॉरेस्ट एरियामध्ये बांबू तोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यापासून उत्पन्न घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत वाढवायचं असेल तर अशा काही मेजर्स घेणं गरजेचं आहे, आपल्याला माहिती आहे. त्यासाठी हे बांबूबद्दलचं एक आर्टिकल आपण डिस्कस केलं. महत्त्वाची बातमी GST ई वेल बिल संदर्भात होती. GST ई वे बिल जे आहे ते 1 फेब्रुवारी 2018 पासून आंतरराज्य म्हणजे इंटरस्टेट व्यापार आहे त्याबाबत चालू करण्यात आणि 1 जून 2018 पासून पूर्ण राज्याराज्य म्हणजे राज्यांतर्गतला जो व्यापार आहे त्याबाबत हे चालू करण्यात येणार आहे. आत्ताच आपण गुजरातची निवडणूक बघितली की BJP सुद्धा कौल मिळाला आहे. त्यानंतर सुरतचा जो बराचसा भाग आहे जिथं व्यापारी हब म्हणता येईल ते व्यापारी भागामधून सुद्धा BJP बऱ्यापैकी मतदान मिळाल्यामुळे असं समजण्यात येतं की GST इम्प्लिमेंट केल्यानंतर कोणालाही इतका प्रॉब्लेम झाला नाही. फक्त ते हवाई उठवण्यात आली होती, तेवढे अफवा पसरवण्यात आल्या होत्या, पण तेवढ्या प्रमाणात म्हणजे व्यापारी नाराज नाहीत. त्यामुळे सरकारला कौल आहे असं मानलं जातं. तसेच आपण बघितलं की आता महसूलसुद्धा हळूहळू म्हणजे सुरुवातीला महसूल जास्त मिळाला, पण हळूहळू आता एक्सपोर्टरना क्रेडिट द्यायला लागणार आहे, त्यांना रिफंड द्यायला लागणार आहे, त्यातून त्यांना महसूल कमी होण्याची शक्यता आहे. तो महसूल जर वाढवायचा असेल म्हणजे ई वे बिल असेल किंवा इतरसुद्धा त्याच्यामध्ये गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण इथं दर झाले, ॲक्च्युली ते दर आहे. म्हणजे आता आपण बघितलं की GST काउन्सिलची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये 170 वस्तूंची जवळपास दर त्यांनी कमी केलेले आहेत. भविष्यात असं सांगण्यात येतं की म्हणजे 18% वस्तू पण कमी करण्यात येणार आहेत आणि 5 ते 12% वस्तू जास्त राहणार आहेत. त्यातून असं म्हणण्यात येतं की सरकारच्या महसुलावरती सुद्धा दर कमी केल्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. तर ते कुठेतरी भरून काढण्यासाठी ई वे बिल जे आहे तर ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट करण्यासाठी सरकारनं आता पुढचं पाऊल टाकलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की 10 किलोमीटर पेक्षा जास्त डिस्टन्स असेल आणि 50,000 पेक्षा जर जास्त माल तुम्ही म्हणजे बिल फाडणार असाल तर त्यासाठी ई वे बिल हे मस्ट आहे. त्यासाठी ई वे बिल तुम्हाला तयार केलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक जनरेटेड बिल असणार आहे, त्याच्यामध्ये सगळी डिटेल असणार आहे. कशानं ट्रान्सपोर्ट करणार आहे तुम्ही, किती किलोचा माल आहे, मालाचं डिस्क्रिप्शन काय, हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलं असणार आहे. त्याच्याबद्दलच आपण बघतो की महसूल जर कमी असेल तर फिस्कल डिफिशिट म्हणजे वित्तीय तूट सुद्धा वाढती. वित्तीय तूट जर वाढत असेल, आता बघितलं आहे आपण जवळपास पहिल्या 7 महिन्यामध्ये जवळपास 70% वित्तीय तुटीचा आपण जो प्रोजेक्शन राखलं होतं त्याच्या 70% ऑलरेडी आपण गाठलेलं आहे. त्यामुळं हे वित्तीय तूटसुद्धा कमी करण्याचं सरकारसमोर पुढं आव्हान आहे मोठं. त्याचबरोबर GST इतर समस्या आपल्याला माहीत आहेत की GST अंमलबजावणीमध्ये सध्या विवरणपत्र म्हणजे रिटर्न्स भरण्यामध्ये व्यापाऱ्यांना अडथळे येतात, कर भरणं म्हणजे पेमेंट करण्यामध्ये अडथळे येतात, ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे जे एक्सपोर्टर किंवा जे 0 रेटेड ज्यांचा सप्लाय आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा अजूनसुद्धा प्रॉब्लेम आहेत. निर्यातदारांचे पैसे त्याच्यामध्ये अडकून पडल्यामुळे त्यांना लिक्विडिटी क्रायसिससुद्धा होतो आहे. आणि गुड अँड सिम्पल टॅक्स असं म्हटलं जातं GST बाबतीत, पण तो खरंच आहे असा सध्या आहे का याबाबतसुद्धा व्यापाऱ्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे. 165 देशांमध्ये GST यंत्रणा लागू झाली, त्याच्यामध्ये FDI होते, त्यातले जवळपास 7 देशांमध्ये ती म्हणजे ती बंद केली आणि पुन्हा लागू केली. तर 165 देशांमध्ये वेगवेगळ्या तिथल्या लोकल काही गोष्टी असेल त्या आपणसुद्धा इम्प्लिमेंट हळूहळू करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं GST कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ते IT इन्फ्रास्ट्रक्चरवरती सर्वात मोठा बेस यायचा, तर ते नीटपणे करण्याची अजूनसुद्धा त्याच्यामध्ये लूपहोल बरीच आहेत, तर ते नीट फंक्शन करण्यासाठी सरकारनं त्याच्याबद्दल विचार केला गेला पाहिजे आणि व्यापाऱ्यांच्या मनातले संभ्रम दूर केले गेले पाहिजे.
मर्यादा जी 20 लाखाची ठेवली ती फार कमी आहे, ती 50 लाख 1 करोड पण करावी असं सुद्धा इतर बऱ्याच लोकांचं मत आहे. असं सुद्धा सरकारला काही काही जणांनी इनपुट्स दिले आहेत. त्यानंतर कर दर विभाग जे आहेत, म्हणजे 5 स्लॅब होते ते हळूहळू तुम्ही 2 किंवा 1 स्लॅब करण्यासाठी या दिशेने एक पाऊल ठेवा असं पण सरकार म्हणजे इतर लोकांनी म्हणजे बऱ्याचशा जे हितजनता आहेत त्यांनी सुद्धा सरकारला एक प्रकारचं याच्यामध्ये इनपुट दिलेला आहे. त्यानंतर IT व्यासपीठ आपण बघितले की GST जी GST कॉमन पोर्टल आहे त्याच्याबद्दल बरेचसे प्रॉब्लेम अजून व्यापाऱ्यांचे येत आहेत. रिटर्न पेमेंटच्या बद्दल बघितले, त्यानंतर बऱ्याच लोकांना प्रशिक्षण नाही, त्याच्यामध्ये व्यापारी असतील, सल्लागार असतील किंवा जे GST डिपार्टमेंटला काम करणारे लोक असतील तिथले मनुष्यबळ असेल ते प्रशिक्षित तितक्या प्रमाणात नाही, लोकांमध्ये अवेअरनेस तितक्या प्रमाणात नाही, व्यापाऱ्यांचा लोकांचा अजून सरकारवर त्या प्रमाणात विश्वास नाही असं सुद्धा म्हटलं जाते. तर हे सगळे कन्सर्न याच्यामध्ये GST आपला म्हणजे थोडेसे ॲड्रेस करावे लागणार आहेत. आणि महसूलसुद्धा एक निश्चित असल्याशिवाय म्हणजे सरकारला त्याच्या योजना सामाजिक सुरक्षा योजना सोशल सिक्युरिटी स्कीमसुद्धा चालू करता याच्यामध्ये येणार नाहीत. यासाठी वे बिल च्या माध्यमातून सरकार अजूनसुद्धा व्यापाऱ्यांना खरोखर सिम्पल टॅक्स आहे की काय असं वाटण्यासाठी वे बिल लवकर इम्प्लिमेंट जेवढा करेल सरकार तेवढं फायदेशीर ठरणार आहे. पुढचं आर्टिकल इच्छा मरणाच्या संदर्भात होतं. इथं आपण केअरिंग नॉट किलिंग असं म्हटलं आहे याला, कारण खरंच आहे म्हणजे हे किलिंग नाही तर केअर करण्यासाठी त्यांना थोडक्यात एक त्यांचं मरण सुखाचं व्हावं. सुखांत नावाचा मराठीमध्ये आपण सर्वांनी पिक्चर पाहिला असेल अतुल कुलकर्णी साहेबांचा, तर इच्छा मरण त्या संदर्भातच होतं. तर इथं बघतोय अरुणाचल बाग केस झाली होती त्यावेळी, अरुणाचल बाग केसमधूनच आपल्याकडे हा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलेला विषय होता. इच्छामरण युथनेशिया निष्क्रिय मानण्यात म्हणजे पॅसिव्ह युथनेशियाला भारतामध्ये मान्यता आहे, ॲक्टिव्ह युथनेशियाला नाही. आता पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह युथनेशियामध्ये फरक काय, तर ॲक्टिव्ह युथनेशियामध्ये एखाद्या व्यक्ती खरोखरच म्हणजे त्याची मरण्याची इच्छा असेल किंवा त्याला इच्छामरण जर पाहिजे असेल तर त्याला आपण इंजेक्शन किंवा कोणताही बाहेरून सपोर्ट देऊन त्याचं मरण सुखकर करतो. म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर त्याचं मरण लवकरात लवकर होईल अशा प्रकारे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह युथनेशिया असं म्हटलं जातो त्याला. म्हणजे आपला सक्रिय म्हणजे मानवाचा त्यात सक्रिय सहभाग असतो. निष्क्रिय मान्यता म्हणजे किंवा पॅसिव्ह युथनेशिया जो आहे तर त्याच्यामध्ये जी लाईफ सपोर्टिंग सिस्टीम जी असते, व्हेंटिलेटर लावला असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी तुम्ही सपोर्ट करत असाल तर ते हळूहळू काढून घ्यायचं. म्हणजे तुम्ही मरण्यासाठी त्याला इंजेक्शन किंवा कोणताही बाहेरून सपोर्ट द्यायचा नाही, तर जी काही सपोर्ट देत आहे तुम्ही तो फक्त काढायचा आहे, त्याला ते पॅसिव्ह युथनेशिया असं म्हटलं जातं. अरुणा शनबाग केसनंतर हा बऱ्याच प्रमाणात चर्चेचा विषय झाला होता. म्हणजे सरकारनं केंद्र सरकारनं त्याच्याबद्दल एक नवीन विधेयक आणलेलं आहे. तर त्या विधेयकामध्ये असं सांगितलं की दवाखान्याची एक समिती नेमली जाईल, त्याच्यामध्ये ह्या जे इच्छा मरणासंदर्भातले जे रुग्णांचे अर्ज असेल त्या अर्जांचा गांभीर्यपणे त्याच्यामध्ये विचार केला जाईल. त्याच्यामध्ये जर तथ्यांची मोडतोड आहे असं जर समितीला आढळलं तर आणि माहिती सादर करण्यामध्ये तथ्यांची मोडतोड केली असं जर कळालं, चुकीचे तथ्य सादर केले, तर त्याच्यामध्ये 10 वर्ष कारावास आणि 1 कोटीपर्यंतचा दंड इतकी शिक्षा केली जाऊ शकते. आणि हे अर्ज कोण करू शकतात, तर गंभीर आजारग्रस्त लोक कोण असतील, तर उपचारांना प्रतिसाद मिळत नसलेले रुग्ण जर असतील तर ते याच्यामध्ये या इच्छा मरणासाठी पॅसिव्ह युथनेशियासाठीच फक्त अर्ज करू शकतील. तर याचा अर्थ असा नाही की जर त्यांनी अर्ज जर केला आणि त्यांना समजा त्रास होतो त्यांच्या उपचाराच्या दरम्यान तर तुम्ही उपचार काढून घेऊ नका, तर वेदना कमी करण्यास आणि त्यांना दिलासा देण्यासाठी एक पॅलेटिव्ह केअर ज्याला म्हटलं जातं की थोडी गरजेचे केअर ज्यांना म्हणजे तुम्ही मरणार आहात हे माहिती आता म्हणजे तुमचे निधन होणार हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा त्यांचं मरण सुखाचं करण्यासाठी त्यांना कमीत कमी वेदना देऊन त्यांचं मरण सुखाचं करण्यासाठी तुम्ही जे उपचार असतील ते चालू ठेवू शकता असं ह्या विधेयकामध्ये मेन्शन करण्यात आलं आहे. अरुण शर्मा केस आपण बघतो इथं 37 वर्षापूर्वी 1973-73 आसपासची साधारण गोष्ट आहे. आपण याच्याबद्दल भविष्यात कधी डिस्कस करू थोडं या केसबद्दल. 2011 साली त्यानंतर अरुणाचल बाग केस नंतर सुप्रीम कोर्टानं काही गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये, तर त्यानुसारच हे विधेयकामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला गेला आहे. जर रुग्ण योग्य स्थितीमध्ये असेल म्हणजे रुग्ण व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये नसेल म्हणजे ब्रेन डेड अवस्थेमध्ये वगैरे रुग्ण नसेल किंवा रुग्ण सांगण्याच्या स्थितीमध्ये असेल तर त्याची संमती घेऊन त्याला इच्छा मरणाचा अर्जाबद्दल विचार केला जाईल. आणि जर तो त्या व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असेल म्हणजे जर सांगण्याच्या स्थितीमध्येच नसत असेल तर नातेवाईक त्याच्या जवळचे कोण असतील तर त्यांची मान्यता घेऊन या अर्जांबाबत विचार केला जाईल. इतकंच होतं इच्छा मरणाबाबत. पुढची महत्त्वाची गोष्ट होती पाणथळ जागा किंवा वेटलँड एरिया असं ज्याला म्हणतो आपण, तर 2017 सालची वेटलँड मॅनेजमेंट रूल्स केंद्र सरकारने जाहीर केले गेलेले आहेत. तर याच्यामध्ये वेटलँड हे सर्वात महत्त्वाचा भाग काय आहे हे समजून घेऊ आपण. पाण्याने संपृक्त भाग म्हणजे सॅच्युरेटेड बाय वॉटर म्हणजे जो कायमस्वरूपी किंवा तात्पुरता पाण्याने जर संपृक्त भाग असेल तर त्या भागाला वेटलँड असं म्हटलं जातं. ही एक डिस्टिंक्ट इकोसिस्टम किंवा वेगळी इकोसिस्टम असते. पर्यावरण अधिसंस्था आहे, एकतर नैसर्गिक असू शकते किंवा मानवनिर्मित कन्स्ट्रक्टेडसुद्धा असू शकते. रामसर कन्व्हेन्शन जे होतं 1971 आसपास करण्यात आलं होतं, इराणच्या इथली रामसर नावाची कॅस्पियन सीच्या जवळपास असली एक
सिटी आहे, तर त्या रामसर कन्व्हेन्शननुसार ह्या वेटलँडच्या बाबतीत त्यांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांचं संरक्षण किंवा त्यांचं एक प्रकारचं प्रोटेक्शन करण्यासाठी एक कन्व्हेन्शन केलं गेलं होतं, तर त्याला त्या वेटलँडच्या संदर्भातच ते कन्व्हेन्शन होतं. तर त्याला अनुसरून काही काही या नियमांमध्ये गोष्टी समावेश करण्यात आलेल्या आहेत आणि मानवी कृती त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रतिबंधित करण्यात आलेल्या आहेत. कारण दिपोर बिल हे इथं दाखवले आपण, आसामच्या इथे हे दिपोर बिल आहे. या दिपोर बिलचा एक केस स्टडी सांगितला जातो, ज्याच्यामध्ये म्हणजे गुवाहाटी सरकार जे होतं, गुवाहाटीच्या म्हणजे आसाम सरकार गुवाहाटीची सिटी जी होती, तर बरेच ज्या वेस्ट गोष्टी होत्या, ज्या नको असलेल्या, ज्या मानवाला नको असलेल्या गोष्टी होत्या, त्या बऱ्याचशा ह्या लेकमध्ये किंवा त्या वेटलँडच्या इथं टाकल्या जायचे, त्यातून त्याचा नाश होण्याचा परिणाम झाला होता. तर हे करण्यासाठी राज्यांनी ह्या जागा ओळखाव्यात, आयडेंटिफाय करावेत, सुप्रीम कोर्टाने आदेश दिले झालेत आणि त्यांचं मानवी कृती प्रतिबंधित करून योग्य प्रमाणात पर्यावरणदृष्ट्या त्यांचं संरक्षण केलं जावं, याच्यामध्ये या नियमावलीमध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. अजून एक महत्त्वाचं आर्टिकल प्रॉक्झी व्होटिंगच्या संदर्भात होता, म्हणजे अनुपस्थिती मतदान असं आपण त्याला म्हणूया, व्होटिंग राईट्स ऑफ NRIs. लोकप्रतिनिधी म्हणजे हे NRIना एक व्होटिंग राईट किंवा मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भातला प्रॉक्झी व्होटिंगचा एक म्हणूया की आपण त्या कायद्यामध्ये समावेश रूल्समध्ये समावेश करण्यात येणार आहे आता. तर त्याबद्दल सरकार विचार करते. लोकप्रतिनिधी कायदे 1951 आपल्याला माहिती आहे. 51चा जो कायदा आहे तो मतदार संघ परिसीमन म्हणजे डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज, म्हणजे कुठली कॉन्स्टिट्युएन्सी त्याचा भौगोलिक भूभाग काय असावा हे तयार करण्यासाठी केली गेली होती. त्यावर मतदारांची पात्रता, क्वालिफिकेशन, वोटर्स काय, मतदान करण्यासाठी आणि मतदानाचे नियम या संदर्भात 1951चा कायदा होता. 1952चा मतदान करणे म्हणजे कंडक्ट ऑफ इलेक्शन्स आणि वादविवादांचे डिस्प्यूट जे होतील इलेक्शनमधून त्यातून निर्माण होणार आहे, तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी 1952च्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली होती आणि त्याचे नियम 1960च्या दशकात किंवा नंतर सुद्धा त्याच्यामध्ये हळूहळू बदल करण्यात आले होते. ह्या दोन्हीचे नियम थोडे वेगळे आहेत. तर 1951च्या कायद्यातले जे नियम होते त्यात 2017 सालच्या आत्ताच्या ह्या कायद्यानुसार किंवा आत्ता नियमानुसार थोडासा बदल करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये NRIना नॉन रेसिडेंट्स इंडिया अनिवासी भारतीय जे असतील इंडियन्सना त्यांना मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात थोडीशी ॲडिशन केली गेली आहे. तर प्रॉक्झी मतदान आधी मान्य नव्हतं तर ते आता मान्य केलं गेलं आहे. त्याचा एक म्हणजे ह्याचा आता अर्थ काय होतो आहे, आधी असं होतं की बाबा प्रॉक्झी मतदान अलाउड नाही म्हणजे काय, म्हणजे NRI समजा एका नॉन रेसिडेंट्स इंडियन्स म्हणजे 180 दिवसापेक्षा जास्त दिवस भारताबाहेर राहिला तो, तर तो समजा जर्मनीमधला कोणता माणूस आहे, त्याला जर्मनीमध्ये असल्यानंतर भारतात लोकसभेची निवडणूक चालू असताना तो NRI म्हणजे ऑफिशियली NRI आहे तो अधिकृतपणे. आता तो भारतात घेऊन मतदान करू शकतो स्वतःहून, पण जर्मनीत राहून तिथं ऑनलाईन वोटिंग किंवा काही करू शकत नाही. तर आता कसं, आता ह्या रूल्सनुसार असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जर्मनीमधला जो कोणी माणूस असेल तर त्याचा भारतातला कुठलाही प्रतिनिधी असेल तर त्याला लोकसभेच्या निवडणुकीला किंवा कुठली निवडणूक त्यावेळी चालू असेल त्याला तो अपॉइंट करेल की हा माणूस मी नेमणूक केली आहे याची माझा प्रतिनिधी म्हणून आणि तो माझ्यातर्फे लोकसभेच्या निवडणुकीत जाऊन माझ्या मतदाराला माझ्या उमेदवाराला मत करेल असं तो सांगू शकतो. त्याला प्रॉक्झी मतदान असं म्हटलं जातं. भौतिक त्याची उपस्थिती म्हणजे फिजिकल प्रेझेन्स त्याचा आता नको आहे, तो प्रतिनिधी म्हणून दुसऱ्याला नेमणूक करू शकतो. म्हणजे असं नाही की एकदा त्यांना लोकसभेच्याला नेमणूक केली तर पुढच्या वेळी पण तोच असावा असं दुसऱ्या वेळी दुसरा असू शकतो असं याच्यामध्ये आता जसे नियम येतील तशा कळतील. पण थोडक्यात ही रफ आयडिया आपण ह्याला म्हणता येईल. इतर प्रतिनिधी नेमणूक केली जाते. केरळ आणि पंजाब जे राज्य आहेत, केरळमधले बरेचसे लोक मिडल ईस्टमध्ये म्हणजे मध्य पूर्व आशियामध्ये आहेत, पंजाबमधले बरेचसे कॅनडा अमेरिका इथं सेटल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर केरळ आणि पंजाबमध्ये येणार असल्यामुळे तिथं जे काही लोकसभा किंवा विधानसभेचे किंवा जनरल इलेक्शन जे होतील तर त्याच्यामध्ये याचा निश्चित परिणाम बघायला मिळणार आहे भविष्यात. बघूया आपण पुढं. व्यभिचार, अडल्टरी, अडल्टरीला गुन्हा खरोखर म्हणजे म्हणावा का नाही त्याच्याबद्दल सध्या मंथन चालू आहे बऱ्याच ठिकाणी. त्याची काही कारणं आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये नुकतीच याच्याबद्दल थोडंसं विचार मंथन चालू होतं. तर व्यभिचार अडल्टरी IPC मधला 497 नंबरचा सेक्शन आहे हा. त्याच्यामध्ये फक्त पुरुष व्यभिचार म्हणजे मेल अडल्टरी हा फक्त गुन्हा मानला जातो आणि त्याला मेल फिमेल अडल्टरी म्हणजे फिमेल व्यभिचार हा गुन्हा मानला जात नाही. म्हणजे स्त्रीनं जर व्यभिचार केला तर गुन्हा मानला जात नाही. फॉर एक्झाम्पल इथे चित्रामध्ये दाखवलं आहे, समजा हे विवाहित जोडपं आहे, म्हणजे कोण हा माणूस विवाहित आहे आणि हा ही बाई विवाहित आहे, ठीक आहे, म्हणजे हे विवाहित जोडपं आहे फक्त आणि ही जी बाई आहे ही ह्या माणसावरती हिचं अफेअर चालू आहे. तर असं होत नाही की याच्यामध्ये या बाई व्यभिचार केल्यामुळे ह्या बाईनं पण ह्याच्यावरती ह्या स्त्रीवरती गुन्हा दाखल करता येत नाही. पण जर व्हाईस वर्सा झालं, म्हणजे समजा एक पुरुष आहे आणि एक स्त्री आहे, त्यांचं म्हणजे लग्न झालेलं आहे, म्हणजे ते नवरा बायको आहेत आणि दुसरा एक पुरुष आहे, तो लग्न झालेला असू शकतो किंवा लग्न झालेलं नसू पण शकतो, म्हणजे लग्न झालेलं आहे किंवा नाही. आता त्या पुरुषाचं त्या विवाह जोडपटल्या जी बाई बायको आहे त्याच्याबद्दल अफेअर चालू झालं, तर त्याच्याशी त्यांचे फिजिकल रिलेशन झाल्यानंतर
तो ॲक्च्युली मेल त्याला अडल्टरी म्हणता येईल, म्हणजे मेल व्यभिचार झाला किंवा पुरुष व्यभिचार झाला तर त्याला गुन्हा मानला जातो, ज्या बाबतीत स्त्रीच्या बाबतीत तो गुन्हा मानला जात नाही आणि त्याला शिक्षा म्हणजे ह्याला अजून एक गोष्ट सांगितली काय, तर जे कोणी हे असतील म्हणजे कपल असतील तर कपल म्हटल्या नवऱ्याची त्याला संमती लागते, नवऱ्याची संमती काय लागते तर बायको थोडक्यात असं त्यावरून आक्षेप घेतला जातो की बायको थोडक्यात म्हणजे उपभोगाची वस्तू आहे का काय असं मानलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून चालत आल्यामुळे, त्यामुळं पुरुषाची संमती म्हणजे नवऱ्याची संमतीनंतर जर त्यानं त्यावर रिलेशन एस्टॅब्लिश केलं तर तो व्यभिचार नाही, पण नवऱ्याच्या संमतीशिवाय जर रिलेशन एस्टॅब्लिश केलं तर तो व्यभिचार राहतो. हे पण थोडं हास्यास्पद वाटते आणि त्याच्यावरून सध्या इथं चालू आहे की हा जेंडर न्यूट्रल कायदा नाही, म्हणजे त्या बाईला याच्याबद्दल काय शिक्षण आहे किंवा इथं या बाबतीत ह्या बाईला काय शिक्षण आहे असं पण होऊ शकतं ना, म्हणजे जेंडर न्यूट्रल का नाही हा ह्याच्याबद्दल थोडासा लिंगभेद करत असल्यामुळे थोडासा आता विचारमंथन चालू आहे. स्त्री केवळ बळी असं म्हणजे स्त्रीला फक्त इथे व्यक्ती मानलं जातं त्यावेळी तो काल सुसंगत होता, पण आत्ता कालानुसार हा बदलत चाललेला आहे, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हा योग्य आहे का हा सुद्धा गरजेचा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नवऱ्याच्या याच्यामध्ये संमती गरजेचे नसल्यास गुन्हा दाखल होतो, स्त्री केवळ वस्तू आहे का नवऱ्याची संमती कशासाठी लागते, पुरुषाला संमती का नाही, असे बरेचसे याच्यामध्ये प्रश्न आहेत. आणि इथे आपण बघतो एक कोट लिहिला आहे त्यांनी, मॅरिड मॅन हू कमिट्स अडल्ट्री विथ अन अनमॅरिड वुमन कॅनॉट बी चार्ज फॉर द ऑफेन्स, असं म्हणले तर आपण जे डिस्कस केलं ते आहे. पुढची महत्त्वाची बातमी होती विकास आणि वाढ्याच्यामधला फरक म्हणजे भारताची त्याच्याबद्दल दिशा काय आहे. थोडंसं बरंच मोठा आर्टिकल आहे, आपण ह्याच्याबद्दल भविष्यात थोडं डिस्कस करू, पण इथं थोडक्यात दाखवलं की इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे पैशाच्या स्वरूपातली आर्थिक ग्रोथ फक्त आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे माणसांची सुद्धा म्हणजे सामाजिक सांस्कृतिक आणि इतर सुद्धा जे वृद्धी झाली तर त्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. भारताचं आपण बघितलं विकसित देशांची म्हणजे USA असेल किंवा UK असेल यांची कृषी उद्योग आणि पुढं सेवा असतील यांच्यात संतुलित वाढलं, म्हणजे पहिला कृषी क्षेत्र वाढल्यानंतर त्या पुढे जाऊन उद्योग वाढला त्यापुढे जाऊन सेवा वाढल्या, पण भारताच्या बाबतीत तसं झालं नाही, कृषीनंतर थेट सेवा क्षेत्रात वाढ झाली, उद्योग क्षेत्र आपलं मधलं स्किप झालं आणि त्याच्या आता आपण परिणाम बघतोय. उद्योग क्षेत्र न वाढल्यामुळे उद्योग स्किप झाल्यामुळेच नोकरी ची निर्मिती म्हणजे रोजगार निर्मितीवरती बराचसा मोठा परिणाम झाला, थेट उच्च कौशल्य मनुष्यबळ तयार झालं सेवा क्षेत्रासाठी, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स उद्योग क्षेत्रासाठी जे लो स्किल आपल्या इथं मनुष्यबळ पाहिजे होतं ते त्या प्रमाणात डेव्हलप झालं नाही, त्यामुळेच आता मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया हे त्याच्याच भागात जे उद्योग क्षेत्र स्किप झालं ते आता आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण उलटा दिशेने चाललो आहोत की काय असं सध्या वाटते. तर हाय स्किल जॉब त्यावेळी होते, आता हे लो स्किल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र स्किप झाल्यामुळं म्हणजे जसं की आपल्याला वस्त्रोद्योग चांगले हे लो स्किल असतात उद्योग आहेत तिथं महिलांना रोजगार बऱ्याच प्रमाणात मिळाला जातो, त्यासाठी मेक इन इंडिया स्किल इंडिया आता चालू केलं, स्किल इंडिया यासाठी स्किल हे लो स्किल जे जॉब असतील ते या लोकांना मिळावं जे कोणी स्किप झालेत. आणि ॲग्रिकल्चरमध्ये जो अतिरिक्त म्हणजे 60% लोक जे ॲग्रिकल्चरमध्ये त्यातले बरेचसे लोक ह्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये आपण ॲकोमोडेट करण्यासाठी तो स्किल इंडिया कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू केलेला आहे, त्यातून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, इकॉनॉमिक ग्रोथ आता झालेली आहे. तर याला चॅलेंज कुठले तर व्हिएतनाम आणि बांगलादेशमधून चॅलेंज मिळते. व्हिएतनाममध्ये चांगले उद्योगाच्या बाबतीत व्हिएतनाममध्येच आपल्याला चॅलेंज मिळते आणि बांगलादेशकडून वस्त्रोद्योगाच्या बाबतीत चांगले चॅलेंज मिळतात. हे चॅलेंज कसं काय किंवा बांगलादेश आणि व्हिएतनाम इथून जो माल एक्सपोर्ट केला जातो त्याच्यावर तितक्या प्रमाणात इम्पोर्ट ड्युटी युरोपियन युनियन किंवा अमेरिका लावत नाही, जितक्या प्रमाणात भारतातून एक्सपोर्ट होतं त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी लागली जाते, तो एक परिणाम आहे. त्याचबरोबर भारताचे कामगार कायदे हे अजूनही पुराणे आहेत, अजूनही जुने कामगार कायदे आहेत, त्याच्यामध्ये उद्योग जो चालू करणारा जो उद्योजक असेल तर त्याच्या बाजूने ते कायदे नसल्यामुळे म्हणजे आता ह्याला भांडवलशाही समाजवाद कोणीही म्हणू शकतं, त्याच्यामध्ये एक कॉन्फ्लिक्ट आहे किंवा त्याच्यामध्ये एक विरोधाभास आहे की असं वाटतं, पण कामगार कायदे आपले तितके सुसंगत नाही आहेत आणि त्यामुळेच कामगार कायदे चीनचे स्ट्रिंजंट नसल्यामुळे चीननं तो फायदा उठवला, भारताला तो फायदा उठवता येत नाही कल्याणकारी लोकशाही असल्यामुळे. भारताच्या पायाभूत सुविधांबद्दल थोडेसे अजून प्रॉब्लेम चालू आहेत, तितक्या प्रमाणात आपण एखादा प्रोजेक्ट घेतला की 5 वर्षात कम्प्लीट करायचा तो 10-15 वर्ष झालं तरी कम्प्लीट होत नाही, हा एक परिणाम आहे आपल्या इथं, म्हणजे लवकरात लवकर काम आपले इथं होत नाहीत. ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण रँकिंग त्यासाठीच त्या दिशेने प्रयत्न करत आहोत, कडक नियम आहेत अजूनसुद्धा, उद्योगांना जाच देणारे नियम आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे विकास विरुद्ध वाढ आणि भारताची दिशा याबद्दलचं एक आर्टिकल होतं ते थोडक्यात आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला इथं. भविष्यामध्ये याच्यामध्ये जर डिटेल इकॉनॉमीचा जर अभ्यास घेतला आपण तर इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमधला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल किंवा अजून कुठले अँगल असेल ते सुद्धा विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महत्त्वाच्या गोष्ट होती 4 डिसेंबरला आपण बघितली की ट्रम्प साहेबांनी ह्याच्याबरोबर बोलणं झालं आपलं, तरी सुद्धा थोडक्यात सांगतोय 4 डिसेंबरला जेरुसलेम इस्रायलची राजधानी करण्याची घोषणा केली, त्यानंतर बरेचसे वादळ मसले जगामध्ये जगातल्या म्हणजे विशेष करून अरब कंट्रीजमध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये USA ने नकाराधिकार वापरला, म्हणजे जो कोणी प्रस्ताव मांडला होता तिथं तर त्याला
म्हणजे जेरुसलम राजधानी न करावी किंवा त्याच्या विरोधात तात्काळ यासाठी प्रस्ताव मांडला होता, तर त्यात USA ने नकाराधिकार वापरून तो हाणून पाडला. युंगा म्हणजे युनायटेड नेशनल जनरल असेंब्ली, जिथं तुर्कीनं प्रस्ताव आणला होता, तर त्या तुर्कीनं प्रस्ताव जो आणला होता म्हणजे युनायटेड नेशनने जी जेरुसलम ही राजधानी डिक्लेअर केली त्याला तुमचा विरोध आहे का, तर त्या बाजूने विरोध असणाऱ्यांच्या बाजूने 128 देशांनी मतदान केलं. 9 देश USAच्या बाजूने होते, त्यातली ऑब्विसली की USAने इस्रायल होता ना, बाकीचे 7 हे टापू आयलंड किंवा एक ग्वाटेमाला असेल किंवा तिथलेच लहान लहान देश असतील, तर त्या देशांनी USAच्या एडवरती जे प्रामुख्याने अवलंबून आहे त्यांनीच ह्याला मतदान केलं आहे. 35 लोक ऑबस्टेन राहील, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडा हे प्रामुख्याने होते आणि 21 अनुपस्थित राहिले. तर वोटिंग रिझल्ट आपण इथं बघू शकतो, इन फेवर 128 अगेन्स्ट आणि ऑबस्टेन 35. तर याच्यात प्रश्न असे निर्माण होतात की आत्ताच नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी जी अमेरिकेनं त्यांचं राष्ट्रीय संरक्षण धोरण जे जाहीर केलं होतं, सिक्युरिटी धोरण, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनांनी तर समर्थन केलं आणि USA आंतरराष्ट्रीय संघटनेचा मान राखेल असं सांगण्यात आलं होतं. पण इथं काय बघायला मिळते, तुम्ही मतदान ज्यावेळी होतं त्यावेळी असं सांगण्यात आलं की त्यांनी आर्थिक रसद रोखण्याची युनायटेड नेशनची आणि इतर राष्ट्रांनीसुद्धा एक प्रकारची धमकी दिली होती. तर ही धमकी दिल्यानंतर सुद्धा म्हणजे बऱ्याच राष्ट्र त्याला बदलले नाहीत, पण युनायटेड नेशन एका ठिकाणी म्हणतो की आंतरराष्ट्रीय संघटनेनं समर्थन द्यायचं आम्हाला आणि त्याचा आम्ही पुरस्कार करतो, आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही अशा काही त्या धमक्या देतात, म्हणजे हे बालबुद्धीवाले बालबच्चेवाले खेळ ट्रम्प साहेब करतात की काय असं वाटते, आणि त्याचं धोरण नक्की कुठल्या देशांनी चालले ह्याच्याबद्दल सध्या मंथन चालू आहे. तर ज्यामध्ये आता ना NSSचा विषय निघाले, तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये भारताला महत्त्व दिले, भारताचा उल्लेख जवळपास 8 वेळा करण्यात आला, चीन आणि रशिया हे धोकादायक त्याप्रमाणे मानले आहेत, पाकला सुद्धा रसद द्यायची की नाही ह्याच्याबद्दल थोडासा विचार चालू आहे, नॉर्थ कोरिया आणि इराणकडून सुद्धा USA धोका आहे असं सांगितलं जाते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटनांना महत्त्व देण्याच्या बाबतीत अजून त्यांनी TPP ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप आणि पॅरिस अग्रीमेंट याच्यातून त्यांनी नुकतंच बाहेर पडण्याचं सुद्धा जाहीर केलं होतं. त्यामुळं खरोखरच USA आंतरराष्ट्रीय संघटनांना महत्त्व देतोय का काय आहे ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत. अजून एक ह्याच्यामध्ये गोष्ट सांगायची होती की आत्ताच म्हणजे आज 25 डिसेंबर आहे, क्रिसमस, तर कुबेर साहेबांचा एक लेख म्हणजे एक संपादकीय आलेलं आहे विरोधांचे वंगण नावाचं, त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच दिवसांनी कुबेर साहेबांच्याकडनं एक बॅलन्स्ड मला बघायला मिळालं, बॅलन्स त्यांचा विचार त्याच्यामध्ये ऐकायला मिळायला गेला आणि भारताचं विशेष करून कौतुक केलेलं आहे आणि ते कौतुक करण्याचं पात्र पण आहे. आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये म्हणजे भारताने जी भूमिका घेतली आहे की भारताने याच्यात USAच्या विरोधात मतदान केलं याच्याविरुद्ध याच्यामध्ये काही विशेष बाब नाही, म्हणजे काही विशेष उल्लेखनीय बाब नाही, कारण एकतर त्याच्यामध्ये असं आहे की अरब राष्ट्रांवरती भारत इकॉनॉमिक रीत्या खूप मोठ्या प्रमाणात डिपेंड आहे, सौदी अरेबिया असू दे, इराण असू दे, किंवा तिथं बरेचसे राष्ट्र असून तिथून त्याच्यामध्ये तेल तिथून आपण आयात करतो, त्यामुळे भारतानं त्यांना समर्थन करणं त्यांचं समर्थन करणं आणि इस्रायलच्या विरोधात मतदान करणं हे अपेक्षितच होतं. तरीसुद्धा कुबेर साहेबांनी योग्य प्रकारे ते बॅलन्स लेख लिहिलेला आहे, त्याबद्दल खरंच कुबेर साहेबांनी त्याबद्दल बऱ्याच दिवसांनी मला अभिनंदन करू वाटते आणि एक बॅलन्स लेख त्यांच्या बघायला मला इथं मिळाला, कारण 2G बाबतीतला जो लेख 2G स्पेक्ट्रमच्या बाबतीत त्यांनी एक लेख लिहिला होता विनोदी राय नावाचा, तर विनोदी रायना त्यांनी क्रिटिसाईज केलं होतं, पण ते खरोखरच क्रिटिसाईजच्या पात्रतेचे आहेत का आणि त्याच्यावरसुद्धा आपण थोडंसं विचार गेलं पाहिजे याच्यामध्ये मला एवढं सांगायचं होतं. खूप काही वेळ घेत नाही, पुढे जाऊया आपण. अजून एक महत्त्वाची बातमी डाळ आयशुल्क वाढीच्या बाबतीत होती. भारतानं नुकताच निर्णय घेतला की डाळीचा जो आपण इम्पोर्ट करतो तर त्या इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जवळपास 30% आयशुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे चणा आणि मसूर डाळबद्दल. तर याचं मुख्य कारण काय, देशांतर्गत उत्पादन खूप वाढलेलं आहे, अजून जर आयात शुल्क वाढवले तर आयात अजून वाढतील आणि एकंदर मागणी आणि पुरवठा म्हणजे डिमांड अँड सप्लाय तो रूल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सप्लाय वाढला तर ॲटोमॅटिकली डिमांड जरी तेवढीच राहील, सप्लाय वाढला तर त्याची रेट कमी होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. 2022 पर्यंत आपण शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करायचं आहे, तर याचासुद्धा कुठेतरी परिणाम होणार आहे, त्यामुळे आपण ते आयात शुल्क वाढवलं आहे. भारताचे जवळपास 40 देशांबरोबर डाळ आयात करार आहे, त्यात प्रामुख्याने मोझांबिक आहे, तर याचासुद्धा आपण विचार केला गेला पाहिजे की आत्ता आपल्यासारखं धरपकड वृत्तीचं जर हे धोरण राहिलं तर भविष्यात त्याचे परिणाम काय होणार आहेत हे सुद्धा विचार केला गेला पाहिजे. प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहे डाळ हा, त्यामुळे जे नॉनव्हेज लोकं खातात त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना मांसातून प्रथिने मिळतात, पण जे व्हेजिटेरियन जे शाकाहारी लोक आहेत त्यांना प्रथिनांचा हा प्रमुख स्रोत डाळ आहे. इलेक्ट्रिक मोटरच्या संदर्भात एक आर्टिकल होतं, नितीन गडकरी साहेबांनी 2030 पर्यंत सर्व मोटर इलेक्ट्रिक मोटारी करण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे, पण ते शक्य आहे का नाही माहीत नाही, त्यांनी आता जाहीर केलं आहे, पण ही काय भारताची म्हणजे आपल्या ॲक्च्युली सरकारची पॉलिसी नाही, त्यांनी फक्त जाहीर केलेलं आहे त्यांच्याकडे मंत्रालय असल्यामुळे. आणि 5000 कोटी रुपयाचा यासाठी निधी, इन्फ्रास्ट्रक्चर अवेअरनेस करण्यासाठी निधी मागण्याची एक त्यांनी घोषणा केलेली आहे, याच्यामध्ये रिचार्ज संख्या आपण इथं बघतो की अशा प्रकारे रिचार्ज करण्यासाठी या इलेक्ट्रिक कार्सना त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, पायाभूत सुविधा लागणार आहे, स्वच्छ ऊर्जा असणार आहे याच्यामध्ये, म्हणजे ती बॅटरी वगैरे तुम्ही जे काय आणणार आहे ती सोलर बॅटरी असू दे, त्यानंतर त्याच्यामध्ये कोलचा वापर तितका प्रमाण नसू दे, पेट्रोल हळूहळू कमी होणारच आहे, तर ही वीज कशाच्या बाबतीत कशा प्रकारे निर्माण करणार हे सुद्धा आपण जरा बघितलं पाहिजे.
त्याच्याबद्दल अशा कोणी बॅट अशा कोणी कार खरेदी करतील त्यांना करांमध्ये सूट दिली पाहिजे, त्याचबरोबर टोल माफी किंवा टोलमध्ये सूट दिली पाहिजे. त्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जर गाड्या अशा इलेक्ट्रिक जर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मोठमोठ्या गाड्या वापरल्या, बसेस वापरल्या, तर त्याचासुद्धा इकॉनॉमीवरती चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट होणार आहे. बघूया भविष्यात अजून काय होतं याच्याबाबत. एक महत्त्वाची योजना कॅबिनेटनं आत्ताच एक नुकती मंजुरी दिली आहे, NESIDS NESIDS पूर्वोत्तर विशेष पायाभूत सुविधा विकास योजना, म्हणजे नॉर्थ ईस्ट स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम. याच्याआधी कोणती स्कीम होती इथं मी दिलेलं आहे, कॅबिनेटने ही अप्रूव करण्याच्या ऐवजी नॉन लॅप्सेबल सेंट्रल पूल ऑफ रिसोर्सेस म्हणजे NLCPR नावाची स्कीम होती त्याच्याऐवजी आता ही स्कीम आणली आहे. ही सुद्धा नॉन लॅप्सेबल आहे म्हणजे हे काही लॅप्स होणार नाही, आणि सेंट्रल सेक्टर स्कीम आहे म्हणजे केंद्रीय पुरस्कृत योजना नाही तर पूर्णपणे केंद्रीय योजना, म्हणजे 100% सहाय्य आहे ते केंद्र सहाय्य करणार आहे. याच्यामध्ये 2017-18 कॅबिनेटने मान्यता दिली आहे. 2020 मार्च 2020 प्रमुख पायाभूत क्षेत्र जे आहेत स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचे कुठले सेक्टर्स आहेत तिथं, म्हणजे नॉर्थ ईस्टमधले इथलं राज्य दिलं आहे, या सगळ्यांमध्ये पायाभूत सुविधा डेव्हलपमेंट करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे. 100% सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे. क्रिएशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसिफाइड सेक्टर मार्च, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसिफाइड सेक्टरमध्ये मार्च 2020 डेव्हलप करण्यासाठी मोदी गव्हर्नमेंट प्रयत्न करणार आहे. महत्त्वाचा म्हणजे ही बऱ्याच दिवसापूर्वी श्रेष्ठ सूत्र निवारण रेल्वेची बऱ्याच दिवसापूर्वी सुरेश प्रभू साहेब असताना घोषणा केली गेली होती, फक्त एका ठिकाणी संदर्भाला म्हणून हे घेतलेलं आहे मी, फक्त म्हणजे थोडे लॉंग फॉर्म बघू आणि जास्त काय बघण्यासारखं याच्या म्हणणे. श्रेष्ठ नावाच्या स्कीममध्ये काय केलेलं आहे, नवीन विषय संशोधन शाखा ही रेल्वेची श्रेष्ठचा लॉंग फॉर्म दिलेला आहे. स्पेशल रेल्वे एस्टॅब्लिशमेंट फॉर स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी अँड हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट, शास्त्रज्ञ विशेषज्ञ यांच्या मदतीनं एक नवीन विषय संशोधन शाखा रेल्वेच्या रेल्वेसाठी निर्मिती केली जाणार आहे. इंजिन असतील किंवा तिथं बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचे असे पायाभूत होतं त्याच्यामध्ये संशोधन करून त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सूत्र नावाची योजना आहे, स्पेशल युनिट फॉर ट्रान्सपोर्टेशन रिसर्च अँड अॅनालिटिक्स. याच्यामध्ये डेटा मायनिंग अँड डेटा बॅक डिसिजन मेकिंग, म्हणजे डेटा रेल्वेकडे भरपूर आहे, भरपूर माहिती आहे, पण त्याचा वापर नीट होत नाही, तर ह्या माहितीचा व्यवस्थित ॲनालिसिस करून त्याचं विश्लेषण करून त्यांची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी, रेल्वेचं प्रशासन सुलभ करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कार्यक्षमता इफिशियन्सी वाढवण्यासाठी याच्यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर निवारण नावाचं एक पोर्टल आहे, या निवारण नावाच्या पोर्टलमध्ये रेल्वेच्या ज्या कार्यरत आणि निवृत्त कर्मचारी कोण असतील तर त्यांची तक्रार निवारण असेल, सेवा त्यांच्या वेगवेगळ्या पेन्शन असतील, त्यांची बिल असतील, तर त्या संदर्भात तक्रार निवारणासाठी याच्यामध्ये पोर्टल तयार करण्यात आलं आहे. पुढची बातमी होती GII म्हणजे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स संदर्भात आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे जागतिक नाविन्यता निर्देशांक, हे 3 संस्था जाहीर करतात. इथं पण दिलेलं आहे जॉन्सन कॉर्नेल युनिव्हर्सिटी, इन्सिड, द बिझनेस स्कूल ऑफ द वर्ल्ड म्हणजे फ्रान्समधील संस्था ही, आणि विपो म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, ही विपो ही युनायटेड नेशनची संस्था आहे. इथं बघितलं इन्सिड फ्रान्समधलं बिझनेस स्कूल, USA कॉर्नेल विद्यापीठ आहे, 1961 विपोची स्थापना झाली होती. ह्या 3 संयुक्त विद्यमाने GII जाहीर करत असतात. 2017 2018 झाले, 80 crore त्याच्यामध्ये होत्या. तर 2018 भारताचा 127 जवळपास 60 नंबरला आहे, आणि त्यानंतर आधी 85 होते, त्यानंतर 66 झाला, आता 66-60 भारत आलेला, म्हणजे भारताची त्या दृष्टीने एक प्रगती म्हणता येईल. याच्यामध्ये भारत इनोव्हेशनमध्ये प्रगती करत आहे. ॲज युजल स्विझरलँड याच्यामध्ये पहिला आहे. नीती आयोग CINDIPP म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन यांनी संयुक्त विद्यमाने IIII म्हणजे इंडियन इनोव्हेशन इंडेक्स, म्हणजे भारतातील राज्यांचा जो नाविन्यता निर्देशांक आहे, भारतातील राज्य वेगवेगळ्या प्रतीवरती नाविन्यता इनोव्हेशनच्या बाबतीत कुठं आहेत हे थोडक्यात बघण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला गेला आहे. इथं बघितलं आपण इंडिया मोजम इन ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 130 किंवा 127 त्याच्यामध्ये 60 आलेला आहे, आणि इथं थोडक्यात दिलेलं आहे माझी 16 आणि 17 काय होते ते. ठीक आहे, इतर घडामोडी आपण बघूया. थोडक्यामध्ये बराच वेळ झालेला आहे, आता थोडक्यात इतर घडामोडी बघूया. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस 2017 सर्वात मोठी कॉन्फरन्स झाली सायबर स्पेसवरती, जागतिक परिषद झाली ही, 5वी होती ही, 2011 सुरुवात झाली याची. 2011 लंडनमध्ये झाली होती, त्यानंतर बुडापेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की हंगेरीची राजधानी, त्यानंतर सेऊल दक्षिण कोरियाची, ते OECDचे सगळे भाग आहेत, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट त्याचे भाग आहेत, आणि हे कुठं आहे माहिती आहे आपल्या सगळ्यांना, ICJ पण आहे तिथे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस नेदरलँडमध्ये किंवा हॉलंडमध्ये. याची थीम काय होती, सायबर फॉर ऑल अँड इन्क्लुझिव्ह सस्टेनेबल डेव्हलपमेंट सेफ अँड सिक्युअर सायबर स्पेस. आता काय काय गोष्टी मित्रांनो अशा आहेत की त्या मी तुम्हाला मराठीमध्ये पूर्ण भाषांतर करून सांगू शकत नाही, त्याच्यामुळे मी ॲज इट इज इंग्लिशमध्ये उचलून इथं टाकलं आहे, तेवढा समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न फक्त इथं करावा एवढीच इच्छा आहे. रविशंकर प्रसाद साहेब दिसतात आपल्याला इथं, मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी ह्या आयोजित केली गेली होती. 5वी ग्लोबल कॉन्फरन्स भारतामध्ये दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती, आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी आपलं त्याचं उद्घाटन केलं.
पुढची महत्त्वाची गोष्ट दर्पणच्या बाबतीत होती. पोस्टाची एक स्कीम म्हणजे इंडियन पोस्ट ऑफिसची एक स्कीम निघाली आहे दर्पण, डिजिटल ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल पोस्ट ऑफिस फॉर न्यू इंडिया. मोदी सरकारचे सगळे फॅन्सी जे ॲक्रॉनिम तुम्हाला माहिती आहेत, दर्पण, स्मार्ट इंडिया, स्किल इंडिया वगैरे वगैरे, असे सगळे त्याचे लॉंग फॉर्म काही ना काहीतरी केलेले असतात. म्हणजे आधी शॉर्ट फॉर्म करायचे नंतर लॉंग फॉर्म करायचे केले जातात असं बऱ्याचदा वाटते. तर त्याच धर्तीवरती ह्यांनी दर्पण नावाची स्कीम इंडियन पोस्ट ऑफिससाठी चालू केली आहे. तुम्हाला ह्या पिक्चरवरनं कळू शकते की पोस्टाचा हा एक इनिशिएटिव्ह आहे, याच्यामध्ये त्यांचं पोस्ट ऑफिसचं म्हणजे ग्रामीण पोस्ट ऑफिसचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. लोकांचं फायनान्शियल इन्क्लुजन तितक्या प्रमाणात अजून झालेलं नाही, तर ग्रामीण भागातल्या लोकांचं फायनान्शियल इन्क्लुजन करण्याचं याच्यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर सेवांचा जो दर्जा आहे म्हणजे क्वालिटी ऑफ सर्व्हिस हे सुद्धा इम्प्रूव्ह करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. IT इन्फ्रास्ट्रक्चर कॉम्प्युटर्स वगैरे वापरून पुढची बातमी होती नाहीच्या संदर्भात, म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांची नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर प्रमोशन सेल नावाचा एक सेल चालू केलेला आहे तिथं. त्याच्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी म्हणजे हायवेमध्ये बऱ्याच प्रमाणात आता आपण बघितलं की भारतमाला परियोजना जवळपास 35,000 किलोमीटरची परियोजना आहे. त्याच्यामध्ये 5.5 लाख कोटी रुपये गुंतवून बऱ्याच प्रकारचे रोड निर्माण केले जाणार आहेत, हायवे निर्माण केले जाणार आहेत, राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले जाणार आहेत. तर त्यासाठी हा सेल निर्माण केला आहे वेगवेगळ्या कंपन्यांकडून गुंतवणूक वाढवण्यासाठी, आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर NSS आता ही नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी नाही, NSS म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम 1969 साली स्थापन झाली, म्हणजे महात्मा गांधींची 100वी जयंती होती. त्या धर्तीवरती 100व्या जयंतीला हे स्थापन करण्यात आलं होतं. सामाजिक सेवा लोकांच्यामध्ये कुठं ना कुठंतरी समाजाबद्दलचं एक योगदान द्यावं, लोकांनी समाजाबद्दल एक जागृती निर्माण होईल त्यासाठी हे निर्माण स्थापन केलं गेलं. याचं गांधींच्या धर्तीवरतीच, गांधीजींच्या विचारांच्या धर्तीवरतीच त्याचा मोटो आहे, लोगो आहे, नॉट बी बट यू, मी नाही तर तुम्ही, तुमच्यासाठी काम करणार मी. थोडं केंद्रीय योजना आहे 100% सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे NSS आपल्याला माहिती. संदर्भवाळी म्हणून हे थोडं मेन्शन केलेलं आहेत मी. त्यानंतर तेल किमतींच्या बाबतीत एक आर्टिकल होतं, ऑइल प्रायसेस 2018 काय राहणार आहेत. आपण बघितलं की 2016 डिसेंबर 16 ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आणि त्यांचा रशिया हे ओपेकमध्ये येत नाही, तर त्यांचा एक करार झाला होता. त्यानुसार त्यांनी हळू उत्पादन कमी कमी करण्याचं ठरवलं होतं, कारण बऱ्याच प्रमाणात आपण बघितलं की $30 किमती कमी झाल्या होत्या, अजून किमती घसरण्याची शक्यता होती. आता किमती का घसरल्या, तर युरोपियन युनियनमधून मागणी कमी झाली होती, USA नुकता स्वयंपूर्ण झाला होता, शेल गॅस टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केली होती, त्यानंतर त्यांचं फ्रॅक्चरिंगचं टेक्निकसुद्धा त्यांनी तिथं डेव्हलप केलं गेलं होतं, आणि USAची मिडल ईस्टमध्ये तेलावरची तेलावरचं अवलंबित्व कमी झाल्याने USA जवळपास स्वयंपूर्ण झाल्यामुळं, आणि सर्वात मोठा तुमचा जर कस्टमर स्वयंपूर्ण झाला, तुमचा त्याच्यावरती डिपेंडंट राहिला नाही, तर ॲटोमॅटिकली त्याला त्या प्रायसेस काय असणार ते कमी होणार. त्यानुसार त्या डिमांड आणि सप्लायच्या रूलनं प्राईस कमी झाल्या, आणि त्या प्राईस कमी झाल्यामुळं उत्पादन त्यांनी सुरुवातीला इराणला काउंटर करण्यासाठी, इराणला धडा शिकवण्यासाठी, कारण इराणसुद्धा तेलावरती बऱ्याच प्रमाणात त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून होती, तर इराणला धडा शिकवण्यासाठी त्यांनी तेलाच्या किमती कमी केल्या गेल्या नाही, सॉरी तेलाचा सप्लाय कमी केला गेला नाही, त्याचं उत्पादन वाढवतच गेले ते. पण डिसेंबर 16 रशियालासुद्धा त्याचा तोटा झाला आणि इतर देशांनासुद्धा तोटा झाला त्याचा, आणि त्या तोटा झाल्यामुळेच त्यांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला, आणि त्या हळूहळू किमती वाढल्या, आणि आता जवळपास $60 ते $65 आसपास किमती आहेत आपण बघतो 2017, आणि त्याचा परिणाम झाला एकंदर. आणि त्यानंतर काही काही देशांची मुद्रा धोरणंसुद्धा, USA मधलीसुद्धा सैल मुद्रा धोरण आणि त्यानंतरचे टाईट मॉनिटर पॉलिसीसुद्धा त्याच्यासाठी जबाबदार राहिले आहेत त्या एकंदर किमतींसाठी. ते कसे आपण इकॉनॉमिकच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि आपण बघितलं की एकंदर 2018 आता परिस्थिती काय राहते, म्हणजे $64 पुढे जातात की अजून कमी कमी हळूहळू होतात हे म्हणजे बघण्यासारखं आहे. 100 आणि $140 आसपास जाण्याची शक्यता नाही, पण हळूहळू ते वाढणार आहेत, आणि त्याचा भारतावरती एक प्रकारचा ॲडवर्स इफेक्ट म्हणजे एक प्रतिकूल परिणाम भारतावरती जर किमती वाढल्या तर होणार आहे आपल्याला सर्वांना माहिती. अजून एक महत्त्वाची बातमी RJI म्हणजे रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया संदर्भात होती, तर रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया संदर्भात थोडंसं बघूया आपण. 1956 स्थापन झाली होती, 1867चा कायदा आहे, त्या कायद्याने 1956 स्थापन झाली. वृत्तपत्रांची नोंद, त्यांची एकंदर खप वगैरे जे आहे, तर ते RJI म्हणजे रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडियाकडे त्याची सर्वांची नोंदणी असते. जागतिक असमानता अहवाल मागच्या आपण एका लेक्चरमध्ये बघितला आहे, ग्लोबल इनइक्वॅलिटी इंडेक्स. तर 1991 असं म्हणण्यात आलं की त्याच्यामध्ये 1991 भारतामध्ये असमानता ही वाढलेलीच आहे, आणि हे वाढण्याचं कारण ग्लोबलायझेशन हे सांगितलं जातं सरसकटपणे. पण आता बरेच जण असं आपल्या इथे म्हणतात की ही असमानता जर वाढली असेल तर श्रीमंतावरती जास्त कर लावा आणि गरिबांवरचा कर कमी करा असं म्हटलं जातं याला. पण हे खरोखर उपयोगी ठरणार आहे का, हे एकमेव गोष्ट आहे का याच्यामध्ये, तर नाही असं उत्तर येतं. याचं कारण काय, श्रीमंतांवरती कर जर वाढवलं तर तुम्ही टॅक्स इव्हेजनचं आहे म्हणजे टॅक्स टाळणे,
करचूक वगैरे वाढत जाते आणि त्यातून समाजाला काहीच फायदा होत नाही. म्हणजे कराचा जसजसं आपल्याला माहिती आहे, आर्थर लाफर करवाय कराचा दर जसं वाढवणार तुम्ही, तसं कर जो गोळा होणार आहे एकंदर तो कमी होणार. म्हणजे समजा कराचा दर आधी $10 आहे तर तुम्हाला $100 मिळत असतील, आता $20 केला तर तुम्हाला $80 मिळतात. त्यामुळे कराचा दर वाढव ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते, एकमेकांना व्यस्त प्रमाण असतं. कराचा दर आणि म्हणजे कर मिळणारा टोटल कर हे व्यस्त प्रमाण असते यांचं. त्यामुळे त्या दृष्टीने इकॉनॉमिकच्या त्या प्रिन्सिपलनुसार ह्यामध्ये जास्त फायदा होणार नाही. तर काय केलं पाहिजे मग, तर हे जे अनप्रिव्हिलेज लोक आहेत किंवा जे अंडरप्रिव्हिलेज लोक आहेत, जे कोणी वंचित लोक असतील त्यांना शिक्षण द्या चांगलं, सबळ बनवा. म्हणजे थोडक्यात जे काय कर मिळतात त्याचं डिस्ट्रीब्युशन करा व्यवस्थित आणि त्यातून सामाजिक सुरक्षा यांची वाढवा आणि त्यांना ते शिक्षण आणि हे दिल्यानंतर ती असमानता हळूहळू कमी होईल असं सांगितलं जातं. हे म्हणजे पुस्तकी ज्ञानाबाबत मर्यादित आहे, पण ते भविष्यात कसं इम्प्लिमेंट करतील ते बघूया आपण. पुढची महत्त्वाची घडामोड होती, दोन विधेयकं संसदेमध्ये मांडली होती लोकसभेमध्ये. 225 कालबाह्य विधेयकं आहेत, ते कालबाह्य विधेयकं रद्द करण्यासाठी दोन विधेयकं मांडली केली गेली. बरेचसे ॲब्सोल्यूट कायदे झालेले आहेत ब्रिटिश काळापासून चालत आलेले, तर त्यासाठी ते रद्द करण्यासाठी विधेयक दोन मांडले गेले, ते पास होतील मेन टाईम. दुसरा OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे, तर कास्ट नाही हे समजून घ्या तुम्ही, तर तो दर्जा शेतकऱ्यांना द्या अशी एक मागणी गुजरातमधील आणि बऱ्याचशा ठिकाणचे पश्चिम मराठी लोकांनी सुद्धा केली गेली आहे. तर त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे, अदर बॅकवर्ड कास्ट नाही, त्या क्लासमध्ये कुणी येतं. त्यामुळे तृतीयपंथ्यांनीही ही मागणी केली आहे आणि नॅशनल बॅकवर्ड क्लास जे आहे तर त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टाने ते आता प्रकरण हस्तांतरित केलेलं आहे. पुढचा इनिशिएटिव्ह आहे समीप. समीप म्हणजे स्टुडंट अँड MEA एंगेजमेंट प्रोग्राम. MEA म्हणजे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थी यांच्यामध्ये जवळीक निर्माण होण्यासाठी, म्हणजे समीप त्या अर्थानं पण आहे आणि त्यांचं नाव पण समीपच आहे, तर त्यांच्या जवळीक करण्यासाठी त्यांच्या संवाद वाढवण्यासाठी तर असं सांगण्यात आलेलं आहे की परराष्ट्र मंत्रालयाचे जे अंडर सेक्रेटरीच्या वरचे अधिकारी असतील, म्हणजे अवर सचिवच्या वरच्या दर्जाचे अधिकारी असतील, तर त्यांनी आपल्या होम टाऊनमध्ये त्यांनी आपल्या गावामध्ये जाऊन तिथल्या लो म्हणजे विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर संपर्क साधावा, त्यांच्याबद्दल संवाद वाढवावा, त्यांना परराष्ट्र धोरण आपलं जे फॉरेन पॉलिसी आहे डिप्लोमॅटिक पॉलिसी आहे ती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून त्यांच्याबरोबर सुद्धा भारताबद्दल एक प्रकारचा दृष्टिकोन निर्माण होईल. त्यांना भविष्यात या IFSच्या सर्व्हिसेस आहेत इंडियन फॉरेन सर्व्हिस, त्यांच्याकडे UPSC माध्यमातून येण्यासाठी प्रयत्न, म्हणजे ते सुद्धा आकर्षित होईल तिथं आणि करिअर ऑप्शनच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याकडे ते त्या अनुषंगाने बघतील असं कुठंतरी आपल्या परराष्ट्रामधला त्यामागे विचार आहे. त्यामुळे एक चांगली स्कीम आपल्याला याच्या म्हणता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती ग्राहक संरक्षण विधेयक दुरुस्ती. 2017 कायदा झाला आपल्या माहिती, जवळपास 30 वर्ष होऊन गेले आहेत. त्याच्यामध्ये 2 लाखांपर्यंत ज्या तक्रारी आहेत तर त्यांना वकील गरजेचा नाही असं एक त्याच्यामध्ये क्लॉज टाकले आहे, ते अमेंडमेंट आहे. त्याचबरोबर निवारण जे आहे म्हणजे जे तक्रार निवारण जे आहे ग्राहकांचं, तर ते सुद्धा जल करण्याचं याच्यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. नीती आयोगाने एक मिथॉनॉल इकॉनॉमी फंड नावाचा एक फंड तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 हजार कोटी रुपये येतील अशी त्यांची अपेक्षा. त्यांना म्हणजे 4 ते 5 हजार कोटीचा फंड तयार करायचा आहे. तर का तयार करायचा आहे, तर सौदी अरेबिया आणि इराणकडून आपण बऱ्याच प्रमाणात आयात करतो, हे एक क्लीन फ्युअल आहे, पेट्रोलमध्ये ब्लेंड करून वापरलं जातं, त्यामुळे पेट्रोलची इफिशियन्सी पण वाढते, डिझेलला सुद्धा एक पर्याय असं म्हटलं जातं, स्वच्छ आहे स्वस्त आहे. तर त्यासाठी मिथॅनॉल तयार करण्यासाठी ते कोल इंडिया आणि इतर संस्थांना ते त्याच्यातून मदत करण्यात असं सुद्धा म्हणण्यात येते. नो इंडिया प्रोग्राम हे प्रवासी भारतीयचे आहेत. म्हणजे आपण म्हणतो की आपला जो डायस्पोरा जो परदेशामध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे अरब कंट्रीजमध्ये मिडल ईस्टमध्ये जवळपास आपले 40 ते 50 लाख लोक आहेत तिथं असतील, किंवा भारतातले कोट्याच्या वरती जगामध्ये लोक आहेत, तर या सगळ्यांमध्ये 2004 पासून हा इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. 18 ते 30 वर्षाचे जे प्रवासी भारतीय लोक असतील तर त्या युवकांमध्ये 3 वर्षासाठी भारतात राहून त्यांनी भारताला जाणून घ्यावं आणि तिथं जाऊन म्हणजे भारताबद्दल ज्या काही गोष्टी जाणून घेतल्या त्या परदेशात त्यांच्या कम्युनिटीमध्ये जाऊन याचा प्रसार करावा, जेणेकरून भारताच्या बाबतीत एक पॉझिटिव्ह इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यातून. तर त्याबाबतची माहिती मला 1-2 ठिकाणी वाचायला मिळाली म्हणून ते मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. अजून एक महत्त्वाची स्कीम ईशान उदय ईशानवरून कळते तुम्हाला, ईशान्य प्रदेशातून म्हणजे नॉर्थ ईस्टमधील म्हणजे जे 7 राज्य आपण 7 सेक्टर म्हणतो आहे सिक्कीम प्लस, तर त्याचा तर तिथं UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आणि मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांचं संयुक्त विद्यमान एक प्रकल्प आहे. तिथल्या 10,000 विद्यार्थ्यांना जवळपास 3.5 ते 5 हजार रुपयाचं दरवेळी स्कॉलरशिप देऊन त्यांना स्कॉलरशिप म्हणजे एज्युकेशनसाठी दिली जाणार आहे, हे विद्यावर्तन दिलं जाणार आहे तिथल्या लोकांना मेनस्ट्रीपणे आणण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. तर अशी ही ईशान उदय नावाची स्कीम होती. मला वाटते
आजच्या आठवड्यासाठी म्हणजे तिसऱ्या आठवड्यासाठी इतकंच आहे. आपण बऱ्याच प्रमाणात गोष्टी कव्हर करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला गेला आहे, कारण खूप मोठा आठवडा पण होता आणि बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी पण झाल्या होत्या. तर त्या कमीत कमी शब्दामध्ये मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे याच्यामध्ये, आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी स्किप पण झाल्या असतील, पण जवळपास 54-55 मिनिटाचा आता व्हिडिओ झालेला आहे. तर मला वाटते की आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बास होईल. आपण पुढच्या आठवड्यात चौथ्या आठवड्यात भेटणार आहोत. अजून बघूया की आता नवीन वर्षाचं आपण भेटणार आहोत, या वर्षाच्या थोड्याशा गोष्टी ज्या काही स्किप झाल्या असतील, अजून मागच्या एक 2-4 गोष्टी आहेत ज्या मला आठवत राहतील अधूनमधून, त्या मी याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत की इन्क्लूड करता येईल भविष्यामध्ये. अजूनसुद्धा चांगल्या गोष्टी आणि चांगले लेक्चर्स तुम्हाला इस्रायल पॅलेस्टाईन असेल किंवा जे करंट अफेअर इस्रोच्या बाबतीत असेल तेसुद्धा देण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे. तर सर्वांचे शांतपणे मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जर तुमच्या काही कॉमेंट असतील, मला काही सजेशन असेल, ते निश्चित कळवायत आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. धन्यवाद. धन्यवाद.